कोल्हापुरातल्या रुईकर कॉलनीतील हिंद कोऑपरेटिव्ह सोसायटी नजिक वॅगनारच्या अपघात झाला या अपघातात चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले पण त्यानंतर संतप्त पालकांनी वॅगनार चालकाला बेदम मारहाण केली तसंच मोटारीची प्रचंड तोडफोड केली सगळं झाल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली कोल्हापुरातल्या कदमवाडी इथला रिक्षाचालक सागर बाबर हे कोरगावकर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना ने आण करण्याचं काम करतात आज सकाळी नेहमीप्रमाणे ते रुईकर कॉलनी इथल्या हिंद कॉपरेटिव्ह सोसायटी नजिकच्या चौकातून विद्यार्थी वाहतूक करत होते त्याचवेळी रुक्मिणीनगर इथून हिंद कॉपरेटिव्ह सोसायटीच्या दिशेनं निघालेल्या वॅगनार या चारचाकी वाहनाची रिक्षाला पाठी मागून धडक बसली त्यामुळे ही रिक्षा पलटी झाली सुदैवानं रिक्षाच्या बाजूला विद्यार्थ्यांचं दप्तर लटकत असल्यानं उलटल्यानंतर ही रिक्षा दप्तरामुळे रस्त्यावर आदळण्यापासून वाचली रिक्षात आठ विद्यार्थी होते हे विद्यार्थी एकमेकांच्या अंगावर पडले आणि त्यांना किरकोळ जखमा आणि मुका मार लागला त्या हातापायाला मार बसला रिक्षा पलटी झाल्यानंतर नागरिक घटनास्थळी जमा झाले जखमींना ताबडतोब दवाखान्यात न्यावा अशी विनंती काही नागरिकांनी वॅगनार चालकाला केली मात्र त्या चालकानं दुर्लक्ष केल्यानं नागरिक संतप्त झाले जमावानं त्या चालकाला बेदम मारहाण करत गाडीची प्रचंड तोडफोड केली अपघाताची माहिती मिळाल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे वाहतूक नियंत्रण शाखेचे अशोक धुमाळ फौजदार रणजित तिप्पे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली नगरसेविका उमा इंगळे आणि नागरिकांनी जखमींना तातडीनं ना खासगी रुग्णालयात दाखल केला